नमस्कार, मी प्रिया. आपण पाहताय न्यूज 24. सह्याद्री आताच्या घडीची मोठी बातमी समोर येते. गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर नेवसा तालुक्यातील वाकडी या गावात बायोगॅसच्या खड्ड्यात पडलेल्या 6 जणांसंदर्भात मोठी अपडेट समोर आली. सदर खड्ड्यात एक मांजर पडले म्हणून विशाल अनिल काळे वय 25 हा मांजर काढण्यासाठी खाली गेला. तो वर येईना म्हणून त्याचे वडील अनिल बापूराव काळे वय 52 हे त्याला काढण्यासाठी गेले. ते दोघे वर न येईना म्हणून विशालचे चुलते माणिक गोविंद काळे वय 72 हे त्यांना काढण्यासाठी गेले. ते वर न आल्याने त्यांचा सालगडी बाबासाहेब पवार वय 30 हा विहिरीमध्ये त्यांना काढण्यासाठी गेला. त्यानंतर विहिरीतील खालील सर्व वर न आल्याने संदीप माणिक काळे वय 32 हा त्यांना काढण्यासाठी दाव्याच्या सहाय्याने खाली उतरला. असे वरील 5 व्यक्ती वर न आल्याने विजय माणिक काळे वय वर्ष 32 ही 6वी व्यक्ती त्यांना काढण्यासाठी विहिरीत उतरली. जमलेल्या जमावांच्या लक्षात आल्याने विजय माणिक काळे याच्या पायाला दाव्याने बांधून वर काढले. तो बेशुद्ध असल्याने त्याला नेवासा फाटा येथील मंगलमूर्ती हॉस्पिटल येथे उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. बाकी 5 जणांना काढण्यासाठी NDRFची टीम प्रचारण करण्यात आली आहे. नेवासा तालुक्यातील ही मोठी खळबळजनक घटना घडली असून वाकडी गावात पूर्णपणे शोककळा पसरली आहे. 1 जण वाचला असून बाकी 5 जण विहिरीतील शोष खड्ड्यात अडकून गुदमरून मरण पावल्यात. सदर विहीर 50 फूट खोल असून त्यामध्ये शेण मलमूत्र 1 परस आहे. विहिरीमध्ये 1/2 ते 1.5 परस पाणी आहे. शेण मलमूत्रामुळे विहिरीमध्ये गॅस तयार झालेला आहे. या घटनेच्या ठिकाणी गावातील पोलीस पाटील, नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी, नेवासा तहसीलदार तसेच या गावातील नेते विठ्ठलरावजी लंघे व नेवासा तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमले आहे. या बातमीसह इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री.